तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळातर्फे आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षिकांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या देखाव्यांमुळे ही रॅली आकर्षणाचे केंद्र बनली. सदरच्या कार्यक्रमामध्ये तळेगाव नगर परिषदेचे सर्व मान्यवर तसेच मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते. शिक्षण मंडळाचे सभापती गणेश खांडगे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. दाभाडे नगर परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने यंदाचे वर्ष पहिल्यांदाच शिवजयंती ते भीमजयंती महाउत्सव 2020 हा आपण साजरा करत आहोत. या निमित्ताने दाभाडे नगर परिषदेतील सर्व नगरसेवक, शिक्षण समितीतील सर्व सदस्य, त्याचप्रमाणे तळेगाव शहरामध्ये असणारी सगळी विद्यालयं, महाविद्यालयं अशा जवळपास 27 शाळा आणि महाविद्यालयांचा सहभाग याच्यामध्ये आहे. सर्वांच्या सहकार्यानं तळेगाव शहरामध्ये असणारे तीनही पक्ष म्हणजे जवळपास सर्व पक्षीय आपण जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असं सगळ्यांना बरोबर घेऊन हा उत्सव आपण साजरा करत आहोत. कारण नवीन वर्षामध्ये प्रत्येक वर्षी पहिली शिवजयंती येत असते, त्यानंतर 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती असते आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते. या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये ही जयंती उत्सवात चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा आणि मुलं शिवजयंती ही वर्षात पहिल्यांदा येत असल्यामुळं मुलांचा उत्साह हा पहिला उत्सव साजरा करण्यामध्ये खूप मोठा असतो आणि म्हणून शिवजयंती साजरी होत असताना शिवजयंती बरोबरच हे दोन्ही महापुरुषांची जयंती देखील साजरी झाली पाहिजे अशी तळेगाव शहरातील सर्व नगरवासियांची भावना यामध्ये होती. आणि या भावनांचा आदर करून सर्वांचं एकच मत होतं की ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण ही जयंती साजरी करतो तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच आपल्या शहराला, तालुक्याला, राज्याला हा संदेश गेला पाहिजे की आपण सर्वजण एक आहोत, सर्व धर्म भाव समभाव हा आपला बाणा आहे आणि या अनुषंगाने लहान मुलांवरती या वयातच संस्कार झाले पाहिजे या भावनेतनं आम्ही एकत्र उत्सव साजरा करत आहोत. 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज मावळ तालुक्यात, विशेष करून तळेगाव दाभाडे या शहरामध्ये नगर परिषद व शिक्षण समितीच्या वतीने आयोजित केली गेलेली आहे. आणि आज महाराजांची जयंती साजरी होत असताना जवळपास 27 वेगवेगळे चित्ररथ आणि 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. खरोखर मला आनंद देखील वाटतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली भूमी, एक शूरांची वीरांची भूमी म्हणून हा मावळ तालुका ओळखला जातो आणि या भूमीमध्ये महाराजांची परंपरा, त्यांचा इतिहास हे जतन करण्याचं काम येणाऱ्या पिढीला खरं तर दाखवला जातो आहे किंवा
जतन करण्याचे काम हे सर्व शिक्षण मंडळाचे सदस्य असतील. नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक सभापती यांच्या माध्यमातून केलं जाते. मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये खरंच अशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती असेल. ह्या जयंत्या साजरी करत असताना आपली परंपरा आणि त्यांचं असलेलं योगदान, त्यांचा इतिहास हा समाजापर्यंत पोहोचवणं ही आमच्या सर्वांची खरं तर जबाबदारी आहे. आणि जबाबदारी स्वीकारून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही सर्वजण जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभाव या विचारानं खरं तर आम्ही सर्व प्रेरित होऊन काम केलं पाहिजे ही मनापासून इच्छा व्यक्त करतो. आणि आज खरोखर तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि सर्व शिक्षक वर्ग असतील, ज्या ज्या शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्व स्कूल हायस्कूलचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सत्या.